आणि असं हे दीदीचं घर आहे. तर आता गोळ्या आणायला चाललो, दीदीला लावणार आहे. चल बाय 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 बाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं विष्णू फ्रॉम आपलं कोकण स्वागत करतो राईड विथ कोकणकर युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आम्ही जातोय सावंतवाडीत आंबेगावला. तर दीदीला काही दिवस झाले बरं नाही, सो तिला पण भेटायला जायचं आहे. खरं तर मी एकटाच जाणार होतो, घरातली आई आणि अथर्व येणार नव्हता, पण अचानक त्यांचा पण प्लॅन ठरला यायचा. पण दीदीला माहीत आहे की मी एकटाच येतो, ते दोघं जण येतात ते माहीत नाही. सो दीदी पण खुश होणार आहे त्यांना बघून. सो आपण जाऊया आणि आजच्या प्रवासात तुम्हाला असंच काहीतरी बघायला मिळणार आहे. आंबेगाव हे गाव तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्याचबरोबर आम्ही जी काही मजा करणार ती पण बघायला मिळणार आहे. चला तर मग जाऊया. तर मित्रांनो, वाजले 10:05 झालेत आणि आता आम्ही जायला निघालो. खरं तर मला जायचं होतं 9:30 पण हे सगळे जण येतात म्हणून थोडा झालाय लेट. सो आता जायला निघू. तर मित्रांनो, आम्ही फायनली बाहेर पडलो आहे, पेट्रोल वगैरे घातलंय आणि आता थांबलो आहे आंबोली बाजारवाडीमध्ये. आंबोलीचं असं समोरच बस स्टँड आहे आणि माझ्यासोबत आहे अथर्व आणि इकडे आई आहे, ती आई आता भाजी घेतोय. सो आता आम्ही भाजी वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट जाऊ दीदीकडे. मित्रांनो, आम्ही फायनली पोचलो आहे दीदीच्या घराकडे आणि दीदी अजून तरी घरीच आहे. तिचे रिएक्शन व्हिडिओ बघू भेटते का. समोरच आहे दीदीचं घर आणि काय काय सामान वगैरे आणलेलं आहे ते आता घेऊन जातील दीदीकडे. छोटू आणि आई आता जाते दीदीकडे, मी तर गाडी आता परतून लावणार आहे कारण आपल्याला दीदीला आणि मला परत जायचं आहे. आता दीदी आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि या ठिकाणी सर्वांची भाता आता पिकलेली आहे, या साईडला पण आहेत आणि या साईडला देखील भाताची शेती आहे पूर्णपणे. हे जेवढं तुम्हाला हिरवं हिरवं दिसतं ते सर्व भाताची शेती केलेली आहे. आणि अशी दीदी चालत चालत येते, बरं नाही हातकुळी झाली आहे आणि व्हायरल इन्फेक्शन सध्या चालू आहे, त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची पण आणि इतरांची पण. आणि इथे आलेले आहे आणि दीदी आता वाटत. सरप्राईज कसं वाटलं तुला? एकदम भारी. तर मी एकटाच येणार होतो टू व्हीलर घेऊन, मग आई आणि बोलले की ही गाडी घेऊन जाऊया. सो मग आम्ही सगळेच जण आलो. सो म्हणून हिला घेऊन चाललो आता. चला जाऊया आणि डायरेक्ट इथे आपली गाडी इथे पार्क केली आणि इथे डॉक्टरकडे आता जायला निघालो. तो मित्रांनो, दीदी इथे बसली आणि दीदीला असे गोळ्या लिहून दिल्या. आता त्या गोळ्या आणायला चाललो. तर आता गोळ्या आणायला चाललो, दीदीला लावणार आहे सलाइन. तर 2-3 दिवस सलग तिला सलाइन लावतात, जो ताप आहे तो कमी होत नाही म्हणून. सो आता सलाइन वगैरे लावल्यानंतर मग आम्ही घरी जाऊ, आता टॅबलेट्स आणतो आहे आणि मग भेटूया. तर असं हे मेडिकल आहे आणि आता गोळ्या वगैरे घेऊया आणि मग जाऊया. तर ताईंनी सुरुवातीला जसं इंजेक्शन काढून दिलेलं आहे आणि असं सगळे गोळ्या वगैरे आहेत काय काय. तर मित्रांनो, रोज वडापाव सामोसे न्यायच्या पॅकेटमधून आता आपण घेऊन जात आहे दीदीच्या गोळ्या. सो आता डायरेक्ट हॉस्पिटलकडे भेटू. तर मित्रांनो, सध्या तरी तापाची साथ जोरदार प्रकारे प्रसरलेली आहे. जर तुम्हाला एकदा जरी ताप आला तर डॉक्टरकडे जावा, कारण व्हाईट पेशी आहेत ते वाढत आहेत आणि ते रिकवर व्हायला खूप वेळ लागत आहे. त्यामुळे अंगावर काढू नका, डॉक्टरकडे घ्या जा आणि डॉक्टराचा सल्ला घ्या.
स्वतःची पण काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या, नाहीतर असं काहीतरी करावं लागेल तुम्हाला. आणि इथे आलेले आहेत तिचे सासरे. तो मित्रांनो आता सलाईन असं लावलेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे आणि अजून एक दोन सलाईन आधी तिला सांगितले आहेत उद्या आणि परवा. तो सलाईन वगैरे लावून झालेला आहे आणि अशी दिदी आता थोडीफार थंडी झालेली आहे आणि अजून दोन दिवसाचा पल्ला बाकी आहे. सो आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊ आणि मग घरातले कसं कसं काय काय म्हणतात ते बघू. चलो. आणि असं हे दीदीचं घर आहे, पूर्णपणे चारही बाजूला झाडच झाड आहे आणि मधोमध असं हे घर आहे. आणि ह्या साईडला देखील भात शेती आहे, ही पण भात शेती आहे. ही कोणाची आहे ती काय माहीत नाही मला, पण आता आपण जाऊ आतमध्ये. तर जेवायचं झाला टाईम, असं जेवण आहे दोन काकडी काहीतरी. आम्ही दोघं जण आई आणि मिठी जेवतो आणि तिथे अथरव इथे दीदी मीठ वाढते आणि बाबू आहे झोपला. चालत नाही आता आम्ही जायला बाहेर पडलो. मित्रांनो आता आम्ही चाललो, तिथले आम्ही जायला निघालो. ते दोन पिशवे घेतलेत आणि असे आम्ही सगळेजण पाठीमा घ्या. तो आता जाऊ डायरेक्ट आंबोली. टडा बाय बाय. तर मित्रांनो आता आपण फायनली जायला निघालो आहे घरी. आता घरी जाऊ. चलो लेट्स गो. तर मित्रांनो असा आजचा व्हिडिओ होता. तर तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या. ताप वगैरे आला तर अंगावर काढू नका, सरळ डॉक्टरकडे जावा आणि डॉक्टरांना दाखवा. तर आजचा व्हिडिओ मी इथे एंड करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. नवीन असता त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत टाटा.